केडगाव मधील उदयनराजे नगर मधील विश्वेश्वर मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात महाशिवरात्रीला भव्य ग्रंथ मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केडगाव मधील उदयनराजे नगर येथील विश्वेश्वर मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात महाशिवरात्रीला ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविकांनी हरिनामाचा जयघोष करीत मिरवणुकीत सहभाग घेतला. घोडेस्वार वारकऱ्यांच्या वेशभूषेतील भाविक यात सहभागी झाले होते. महिलांनी फुगडी खेळण्याचा आनंद लुटलाय. संपूर्ण केडगाव परिसरातून मार्गस्थ झालेल्या या आध्यात्मिक मिरवणुकीचं ठिकठिकाणी उत्साहात स्वागत करण्यात आलंय. या सोहळ्यानंतर सायंकाळी बोधेगाव येथील अशोक महाराज इलग यांचं कीर्तन झालं. पिंडपदावरी दिला आपुलिये करी माझे झाले गया वर्जन फिटले पितराचे ऋण हे पत्र आहे. आणि तुकोबांचं दुसरं पत्र आहे ते काशी विश्वनाथाला आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ विश्वनाथासाठी हे पत्र तुकोबांनी पाठवलंय. आणि काय बोलताय तुकोबाराय की आपण विश्वनाथ आहात आणि मी मात्र सामान्य रंक आहे दीन आहे अनाथ आहे. बोलणारे कोण आहे तुकोबाराय? ज्याच्याशी बोलताय तो भगवान शंकर आहे. एरवी तुकोबायांचा जर विचार आपण केला तर तुकोबाराय पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक आहेत. आणि पांडुरंगाचे भक्त असणारे तुकोबाराय आज महादेवाला कसं काय पत्र लिहू शकतात हा प्रश्न आपल्याला येतो. एरवी तुकोबाराय एकनिष्ठपणाबद्दल किती बोलले का मी त्याच्याशिवाय दुसऱ्या देवाचं भजन करणार नाही, मी त्याच्याशिवाय कुणाचं दर्शन करणार नाही, त्याच्याशिवाय मी कुणाचं नावही घेत नाही. एकच धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एकविध भाव काय तुकोबाईंचा, याच्याशिवाय मला दुसरा देव आवडत नाही. ना कुठली तीर्थयात्रा आवडते, ना कुठला देव आवडतो, मला काही आवडत नाही, याच्याशिवाय काही आवडत नाही, अशा पद्धतीने तुकोबाई बोललेले आहेत. मग आज तुकोबाईंचं पत्र भगवान शंकरला का गेलं असेल असा प्रश्न येतो. मुळात असं असतं बघा, या जगामध्ये भक्ती करत असताना प्रत्येकाची भक्ती वेगळ्या वेगळ्या देवतेंची चालू आहे. गणपत्य शाक्त शैव शौर्य आणि वैष्णव असे पाच प्रकार त्याच्यामध्ये आहेत. काही लोक गणपतीची पूजा करतात, गणपतीशिवाय दुसऱ्या देवाला मानत नाही. काही लोक शाक्त म्हणजे देवीची पूजा करतात, देवीशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाला मानत नाहीत. काही लोक शैव म्हणजे भगवान शंकराची पूजा करतात, दुसऱ्या देवाला मानत नाहीत. काही लोक फक्त सूर्याचीच पूजा करतात आणि काही लोक फक्त वारकरी पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करतात. मग आज तुकोबाला जर पांडुरंगाचे एकनिष्ठ उपासक आहेत, आज भगवान शंकराबद्दल असं का बोलतायत, त्यांच्याशी पत्र का बोलतायत? असं आहे बघा, तुकोबाईंनी कोणत्याही मंदिरात जरी तुकोबाराय गेले तरी तुकोबाईंना पांडुरंगाशिवाय दुसरा देव दिसत नाहीये. आणि मुळात असं आहे, देवाची अनेक स्वरूप जरी असली तरी सगळे रूप त्याचीच आहेत. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खून बांधली कैसी. सगळीच्या सगळी स्वरूप जरी भिन्न असली तरी ती त्याचीच आहेत. म्हणून तुकोबाईंनी गणपतीच्या बाबतीत म्हटले, विठ्ठल गणपती नाही
दुजा गणपती आणि विठ्ठल दोन नाही. बर, देवीच्या बाबतीत जरी पूजा चालू असेल तरी देवी सुद्धा माझी विठ्ठलच आहे. या कार्यक्रमास भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.